संपूर्ण राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे. मुलांची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर आज मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज 7.7 अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील मुलींची गर्दी ही लक्षणीय होती. 900 अधिक मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया आज पार पडते. राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांना देखील स्थान दिल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये तृतीयपंथीय उमेदवार पोलीस भरतीची मैदानी चाचणी देत आहेत. धुळे शहरात देखील पोलीस मुख्यालयात आलेल्या तृतीयपंथीय उमेदवाराने शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर राज्य शासनाने अद्याप कोणत्याही मैदानी चाचणीबाबत तृतीयपंथीयांचे निर्देश दिलेले नसल्याने कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून लवकरच शासनाने आमच्याही मैदानी चाचणीचे निर्देश द्यावे अशी विनंती तृतीयपंथी उमेदवार जोगी यांनी यावेळी केली आहे. नमस्कार, मी चांतडी उर्फ बेबो जोगी, पार्वती जोगी. मी भुसावळवरून आली आहे आणि माझं शिक्षण चालू आहे आता राजकोर फर्दापूर कॉलेजला. माझं शिक्षण चालू आहे, मी टीवाय बी कॉमला आहे लास्ट इयरला. आज मी धुळे इथे पोलीस भरतीसाठी आली आहे, इव्हेंट होते आज, त्यासाठी आली आहे मी. तर इथे मी आल्यानंतर इथे म्हणजे जे आहेत डिपार्टमेंट वाल्यांनी पण भरपूर सपोर्ट केला मला, भरपूर काही समजवलं. पण आमचं इव्हेंट काही आलं नाही आहे, तर फरवरीच्या एंडिंगला येईल. आणि आमचे जे तृतीयपंथीयांसाठी जे राहण्याची जी व्यवस्था होती, तर मी तर इथे काही थांबले नाही. पण आमच्या इथे यल्लमा मंदिर आहे मालेगाव रोडला, तिथे पार्वती परशुराम जोगी करून आमचे गुरु आहेत, गुरुवर्य, त्यांनी राहण्याची सोय केली होती तिथे. तर धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू आहे. आज मुलींची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. यावेळी जळगाव येथून आलेल्या एका तृतीयपंथी उमेदवाराची देखील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तसंच माजी सैनिक देखील आज मैदानी चाचणीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आज शेवटचा दिवस असल्याने कडाक्याच्या थंडीत देखील महिला उमेदवार माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली होती. पोलीस भरतीचा दिवस आहे आज. आपण महिलांना आणि माजी सैनिकांना, त्याचबरोबर तृतीयपंथी आपण कॅटेगरी लोकांना बोलवलं आहे. आज 929 महिला, एक तृतीयपंथी आणि 9 आपण माजी सैनिकांना बोलवलं आहे. आजपर्यंत भरती प्रक्रिया चांगली झालेली आहे. आज जवळजवळ थंडी आहे 7.8, तरी देखील लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. या ठिकाणी जसं आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे सगळ्या लोकांची व्यवस्था नीट झाली आहे. लोकांना राहण्याची व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, वॉशरूम जे आवश्यक असतात त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि प्रत्येक आयटम घेण्याआधी थंडी असल्यामुळे आम्ही आमच्या DI मार्फत प्रत्येक व्यक्तीचे मी वॉरम घेतो, जेणेकरून त्यांना कुठे इंजुरी होणार नाही आहे. जागृत जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.